नमस्कार। आपण केव्हाही एखाद्या मित्र किंवा नातेवाईकांच्या घरी जाता तर पोहोचल्यावर सर्वात प्रथम आपण काय करता? आपण दारावरची घंटी वाजवता, बरोबर? पण आपण कधी हा विचार केलाय का की ही घंटी कशी काय बरं कार्य करते? चला जाणून घेऊया। तर हे एक खंडित प्रकारचे मॉडेल आहे। जेव्हा मी हे बटन दाबते तेव्हा आपण ऐकू शकता की या घंटीमधून आवाज उत्पन्न होतो। काळजीपूर्वक पाहिले तर दिसते की येथे असलेली ही हातोडी पुन्हा पुन्हा टोलवर आदळत आहे आणि हा आवाज निर्माण होत आहे। पण बटन चालू केल्यावर ही हातोडी अशा प्रकारे का बरं हलत आहे? आपण समजून घेऊया। येथे हा एक लोखंडी गाभा आहे ज्याच्या चारही बाजूंनी ही तांब्याची तार गुंडाळलेली आहे। बटन चालू केले असता या वेटोळ्यांमधून विद्युतधारा प्रवाहित होते जी आतल्या लोखंडी गाभ्याला चुंबकीय बनवते, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजेच विद्युत चुंबक म्हणतो। चुंबकत्व प्राप्त झाल्यावर हा लोखंडी गाभा या हातोडीला जोडलेल्या लोखंडी पट्टीला आपल्याकडे ओढून घेतो, ज्यामुळे हातोडी या टोलवर आदळते। ही अशी। परंतु लोखंडी पट्टीच्या पुढे येण्यामुळे या स्थानावरील विद्युत संपर्क तुटतो। विद्युत परिपथ खंडित झाल्यामुळे लोखंडी गाभ्याचे चुंबकत्व नष्ट होते आणि लोखंडी पट्टी पुन्हा तिच्या मूळ स्थानावर येते। मूळ स्थानावर आल्याबरोबर विद्युत परिपथ पुन्हा पूर्ण होतो आणि ही सर्व प्रक्रिया पुन्हा सुरू होते। तर पुढच्या वेळी जेव्हाही आपण कोणाच्या घराच्या दारावरची घंटी वाजवाल तर लक्षात ठेवा की इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजेच विद्युत चुंबक आपली मदत करत आहे। आशा करते तुम्हाला हे मॉडेल नक्की आवडलं असेल। पुन्हा भेटूया अशाच मजेदार संकल्पनेसह। धन्यवाद।